también. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. केस गळती अथवा केस घनदाट न होणे ही सर्वात कॉमन समस्या आज होऊन बसली आहे. परंतु आज मी असा एक घरगुती उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे अवघ्या 15 दिवसात केस घनदाट होतील, अगदी जलद गतीने वाढायला लागतील आणि जे आपले केस गळून गळून अगदी पातळ झाले आहे, निस्तेज झालेले आहेत, हे अगदी सुंदर आणि दाट होण्यास यामुळे नक्कीच मदत होणार आहे. तर यासाठी एका लोखंडाच्या पात्रामध्ये साधारण अर्धी वाटी भरून खोबरेल तेल घ्या आणि या तेलामध्ये एक अगदी छोटेसे हळकुंड अखंड बारीक न करता याप्रमाणे तुकडा टाकायचा आहे. हे बघा, याप्रमाणे मंद आचेवर हळद पूर्णपणे फुलून वर आली की ही लगेचच काढून घ्या. हळदीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, कॉपर, आयर्न, पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे केसांची वाढ भरभरून होते व आपल्या केसांमध्ये जे फंगल इन्फेक्शन असेल, कोंडा असेल, हे देखील यामुळे निघून जाते आणि स्कॅल्प स्वच्छ झाल्यामुळे केस वाढण्यास मार्ग मिळतो. यामुळे हळदीचा जो अर्क आहे या तेलामध्ये पूर्णपणे उतरतो व पिवळेपणा देखील राहत नाही, म्हणून हे याप्रमाणे करायचे आहे. यानंतर यामध्ये 2 लवंग टाका. लवंग देखील मंद आचेवर छान कडक गरम करून घ्या. ज्याप्रमाणे आपण हळद केली आहे त्याचप्रमाणे लवंगचा देखील अर्क या तेलामध्ये छान उतरू द्या आणि हे करताना मंद आचेवरच करा. लवंग तेल देखील आपल्या केसांकरता खूप उपयुक्त आहे. यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते, केसांचा जो रंग आहे तो टिकून राहतो, केस मजबूत होतात व लांबछाडक होण्यास देखील मदत होते. तसेच काही फंगल इन्फेक्शनचा त्रास असेल तर यावर देखील लवंग खूप उपयुक्त ठरतो. हे बघा, लवंगचा रंग देखील बदलला आहे. याप्रमाणे अर्क उतरला की लवंग काढून घ्या आणि हे पात्र गॅसवरून काढून गरम गरम असताना यामध्ये 1 चमचा भरून आवळा पावडर टाकायचे आहे आणि हे असेच पूर्णपणे थंड होऊ द्या. आवळा पावडरचा अर्क देखील यामध्ये पूर्णपणे छान उतरणार आहे. तसेच आपल्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता असेल, प्रोटीनची कमतरता असेल आणि यामुळे जर आपल्या केसांच्या समस्या असतील, केस गळत असतील, तर यासाठी देखील तुम्ही रात्रभर 1/2 चमचा भरून आवळा पावडर जी आहे ही पाण्यात भिजून ठेवा व सकाळी गाळून कोमट करून हे पाणी पिऊन घ्यायचे आहे. यामुळे शरीरातील कॅल्शियम व प्रोटीनची लेवल जी आहे ही वाढते आणि केसांच्या ज्या समस्या आहेत ह्या निघून जातात. हे याप्रमाणे पूर्णपणे थंड झाले की थंड झालेल्या तेलाने स्काल्पपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत संपूर्ण केसांना छान मसाज करून घ्या आणि मसाज केल्यानंतर किमान 1.5 ते 2 तास तरी हे केसांना असेच राहू द्या. यानंतर जे तुम्ही प्रोडक्ट वापरत असाल त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवायचे आहेत. आठवड्यातून फक्त तुम्ही 1 वेळ जरी हा उपाय केला ना तरी देखील तुम्हाला यापासून नक्कीच फायदा जाणवेल. दुसरे तिसरे काहीही करण्याची गरज भासणार नाही, तरी देखील केस भरभरून वाढतील आणि केसांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून देखील जातील. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.